उद्या 12 वाजता भाजप कार्यालयात भेटा. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचं पंतप्रधान मोदींना आव्हान. आपच्या सर्व नेत्यांना घेऊन भाजप कार्यालयात जाणार, केजरीवालांची माहिती. सरकार कोणालाही जेलमध्ये टाकू शकतं. पीए विभव कुमार यांना अटक झाल्यानंतर अरविंद केजरीवाल आक्रमक. आता आम्ही सक्षम भाजप पक्ष आमचा आम्ही चालवतो. वाजपेयींच्या काळातल्या संघाशी संबंधावर भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डांचं उत्तर. आधी आम्ही असक्षम होतो म्हणून संघाची गरज पडत होती, नड्डांचं वक्तव्य. मथुरा काशीतल्या मंदिर बांधण्याचा विचार नाही, जे पी नड्डांची माहिती. नव्या मंदिर निर्माणाचा ना विचार, ना कल्पना, ना इच्छा. एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत नड्डांचं वक्तव्य. भाजप सत्तेत आलं तर ते आता संघावरच बंदी आणतील, जे पी नड्डा यांच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्ला बोल. उद्या मोदी संघाला देखील नकली म्हणतील, आम्ही स्वयंपूर्ण झालोय, आता आम्हाला संघाची गरज नाही, असं मोदी उद्या म्हणतील. उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर हल्ला बोल. देशभक्त शब्दाला आक्षेप घेणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देशद्रोही झालेत का, उद्धव ठाकरेंचा सवाल. जे पी नड्डा असं वक्तव्य कधीही करणार नाहीत हे कुणीतरी पेरलेलं स्टेटमेंट आहे. जे पी नड्डांनी संघाबाबत केलेल्या वक्तव्यावर मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. संघाला संपवायला देखील भाजप मागे पुढे पाहणार नाही, उद्धव ठाकरेंचा घणाघात. तर नकली शिवसेनेच्या टीकेला उत्तर देताना ठाकरेंचा मोदींवर निशाणा. जे पी नड्डांच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढू नका, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. संघ परिवार आत्म्यासारखा, आमच्या विजयामध्ये संघ परिवाराचं योगदान, बावनकुळेंची प्रतिक्रिया. भारतीय जनता पक्षाला आता आरएसएस नकोय, जे पी नड्डांच्या वक्तव्यानंतर प्रकाश आंबेडकरांची टीका. वंचितला त्यांच्या क्षमतेनुसार जागा दिल्या गेल्या होत्या, मात्र त्यांनी त्या न स्वीकारता मतं फोडण्याचा पर्याय निवडला. तुषार गांधी यांची वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांवर टीका. सत्ता आल्यास देशात सरसकट एकच जीएसटी, इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेत मल्लिकार्जुन खरगेंची घोषणा. सरकारी यंत्रणांचा केंद्र सरकारकडून गैरवापर, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्र सरकारवर हल्ला बोल. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून प्रचारादरम्यान जनतेला भडकवण्याचं काम, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची मोदींवर टीका. पंतप्रधान नरेंद्र मोदी आम्हाला सल्ला देणारे कोण, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा मोदींना सवाल. मोदी सरकारच्या तुलनेत दुप्पट मोफत धान्य इंडिया आघाडी सरकार देणार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचं जनतेला आश्वासन. मुंबईतील मोदींच्या रोड शोसाठी मुंबई महानगरपालिकेकडून 3,56,00,000 निधी खर्च, संजय राऊतांचा आरोप. मोदींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. नदीमध्ये स्नान करून किंवा हवन करून पापमुक्ती होत नाही, अशा पद्धतीनं पापं धुतली जात असतील तर आतंकवाद्यांना स्नान करून पुन्हा ठार मारण्याचं परमिट मिळेल, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचं वेगळंच वक्तव्य. उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या संपत्तीचे अधिकारी आहेत, विचारधारेचे नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ठाकरेंवर टीका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भूमिका. बाळासाहेबांना जो भारत अपेक्षित होता तो मोदींनी घडवला, फडणवीसांचं वक्तव्य. मी माझ्या पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता, चाणक्य नव्हे, पक्षासाठी सर्वस्व देण्याची तयारी असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान. पैसे वाटतात त्या ठिकाणी फडणवीस पोहोचतात, जिथे दरोड्याचा माल तिथे फडणवीस. मुलुंडमधल्या राड्यानंतर फडणवीस घटनास्थळी पोहोचले, संजय राऊतांचा फडणवीसांवर निशाणा. विक्रोळीच्या सभेतून उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हल्ला बोल. उद्धव ठाकरेंकडून फडणवीसांचा फडतोस उल्लेख. उद्धव ठाकरेंचा संबंध आता भगव्याशी नाही तर हिरव्याशी, ज्याचा पश्चाताप ठाकरेंना आयुष्यभर होईल, आमदार गोपीचंद पडळकरांची ठाकरेंवर टीका. मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयावर मुस्ताक खान या माफियाच्या 50 लोकांनी हल्ला केला, भाजप नेते किरीट सोमय्यांचा आरोप. उद्धव ठाकरे हे माफिया गँगचे नेते, सोमय्यांची पुन्हा टीका. लोकसभा निवडणुकीनंतर आतापर्यंत झालेल्या 4 टप्प्यातील मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात काय अडचण, सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल. पैसे वाटतात त्या ठिकाणी फडणवीस पोहोचतात, जिथे दरोड्याचा माल तिथे फडणवीस. मुलुंडमधल्या राड्यानंतर फडणवीस घटनास्थळी पोहोचल्यावरून संजय राऊतांचा निशाणा.
बीट आणि विशेषतः परळीमध्ये अधिकाऱ्यांना धमकावून बोगस मतदान आणि मतदान केंद्र ताब्यात घेण्यासारखे प्रकार घडले. निवडणूक आयोग या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करणार का? रोहित पवारांचा सवाल. मतदान झाल्यावर रोहित पवारांनी आरोप केले, त्यांचं बोलणं म्हणजे आत्मविश्वास कमी झाल्याचं लक्षण. त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करावी. रोहित पवारांच्या आरोपानंतर पंकजा मुंडेंचं प्रतिउत्तर. महायुतीचे पालघर लोकसभेचे उमेदवार हेमंत सावरा यांच्या प्रचारासाठी नालासोपाऱ्यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा. उत्तर प्रदेशात गेल्या 7 वर्षात एकही दंगल झाली नाही. बुलडोझर चालवून एका दिवसात माफिया राज संपवून टाकलं. नालासोपाऱ्यातल्या सभेतून आदित्यनाथ यांचं वक्तव्य. ठाण्यामध्ये महायुतीचा मेळावा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती. नरेश म्हस्के, रवींद्र फाटक, अविनाश जाधव, अनंत परांजपेसह इतर नेते मंडळींचाही सहभाग. लोकसभा निवडणुकीचा अंतिम टप्प्याचा प्रचार संपला. संपूर्ण प्रचारादरम्यान शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटलांनी घेतल्या 100 सभा. गेले 2 महिने निवडणुकीसाठी केलेला प्रचार एन्जॉय केला. अनेक जाती धर्माचे लोक आपल्या समर्थनार्थ उतरले. कल्याण डोंबिवली लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदेंचं वक्तव्य. शांतीगिरी महाराजांनी काहीही वक्तव्य केलं तरी त्यातून गैरसमज करून घेऊ नये. भाजपा आमच्यासोबत आहे. नाशिक मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसेंना विश्वास. आम्ही पंतप्रधानांच्या सभेत व्यस्त असताना संजय दिना पाटलांनी भेकड हल्ला केला. पहिल्या दिवशीपासून संजय पाटील घाबरलेत, त्यामुळे ते वारंवार गुंडागर्दी करतायत, आमचं मनोबल तोडण्याचा प्रयत्न करतायत. मिहीर कोटेच्या यांची संजय दिना पाटील यांच्यावर टीका. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आभा पांडेंनी भाजपा आमदार कृष्णा खोपडे यांच्या मतदारसंघात ढवळाढवळ करू नये. भाजपाचे शहर अध्यक्ष बंटी कुकडे यांचा इशारा. लोकसभा निवडणुकीत उतरलो नाही मात्र आरक्षण मिळालं नाही तर विधानसभेला पूर्ण ताकदीनं संपूर्ण मराठा समाजाला विधानसभेला मैदानात उतरवणार. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचा इशारा. धुळे लोकसभा मतदारसंघातून सुभाष भामरे विजयी होतील. धुळ्यातील कार्यकर्त्यांना विश्वास. धुळे लोकसभा मतदारसंघात विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली. महायुतीचे उमेदवार सुभाष भामरेंची टीका. मुंबईच्या मालाड आणि कांदिवली परिसरात उत्तर मुंबईचे उमेदवार भूषण पाटील यांचं शक्तीप्रदर्शन. काँग्रेस नेते मुकुल वासनिक, असलम शेख आणि विनोद घोसाळकरांची हजेरी. चेंबूरमध्ये दक्षिण मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांची आशीर्वाद यात्रा. महायुतीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित. इंडिया आघाडीच्या कालच्या सभेला अल्प प्रतिसाद मिळाला. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचा टोला. ठाणे लोकसभेसाठी मतदानाच्या दिवशी नागरिक मोठ्या संख्येनं मतदान त्यांनी करावं. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबेरे यांचं मतदारांना आवाहन. अहमदनगरच्या कोतिवली पोलीस ठाण्यात खासदार संजय राऊत गुन्हा दाखल. औरंगजेबाच्या जन्मस्थानाचा दाखला देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाषणात एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. ऐन निवडणुकीत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना 20 तारखेपर्यंत हद्दपारीची नोटीस. पोलिसांना हाताशी धरून दबाव टाकला जातोय, ठाकरे गटाचा आरोप. नाशिकच्या भगूरमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने. मवियाचे उमेदवार राजाभाऊ वाजेंच्या प्रचारादरम्यान प्रकार घडला. मुंबई उत्तर पश्चिमचे मवियाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांच्या सभेत अज्ञातांना दगड भिगारवल्याची घटना. कुरार पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. दिल्ली लोकसभेसाठी ज्येष्ठ नेते हमीद अन्सारी, मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण अडवाणी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी बजावला मतदानाचा हक्क. मुंबईतल्या भाजपच्या प्रचारासाठी राज ठाकरेंकडून बैठक. आशिष शेलारांच्या साथीनं घाटकोपर, विकोळणे आणि भांडूप परिसरात शाखा भेटली. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा आज मुंबईमध्ये महायुतीसाठी प्रचार. घाटकोपर परिसरातल्या गणपती मंदिरात राज ठाकरेंकडून आरती. राज्यात सध्या 2 महिने पुरेल एवढाच चाऱ्याचा साठा. चारा डेपो सुरू करण्याची शासनाची तयारी. दुग्ध आणि पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती. पंढरपूरच्या विठ्ठलरायाचं 2 जूनपासून चरणस्पर्श करून दर्शन घेता येणार. मंदिर समितीचे बैठकीत अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती. त्रिनिदाद आणि टोबॅगोचे पंतप्रधान कीथ रॉली यांनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन. न्यासाचे विश्वस्त राजाराम देशमुख यांच्या वेळेला उपस्थित. पुण्याच्या इंदापूर तालुक्याचा दक्षिण भागात भीषण पाणीटंचाई. अनेक गावात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर. चारा छावणी सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी.
सिंधुदुर्गात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे काहीसा दिलासा. निवडणूक काळात 48.36 कोटींचा अवैध दारू साठा जप्त. 1 मे ते 16 मे या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. मुंबईला 3 वर्ष पुरेल इतक्या पाण्याचं दरवर्षी राज्यात बाष्पीभवन. महाराष्ट्रात दरवर्षी 165 TMC पाण्याची वाफ. मुंबईत शुक्रवारी 36° सेल्सिअस तापमानाची नोंद. सोमवारी मुंबईतील मतदानाच्या दिवशी 33 ते 35° दरम्यान तापमान असण्याची शक्यता. रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक. माटुंगा ते मुरुड आणि कुर्ला ते वाशी दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार. मुंबईतील रेल्वे मार्गांवरील आणखी 3 पुलांची पुनर्बांधणी लवकरच करण्यात येईल. करी रोड, माटुंगा रेल्वे हद्दीतील आणि महालक्ष्मी या पुलांच्या पुनर्बांधणीच्या प्रस्तावाला महापालिका आणि महारेल अधिकाऱ्यांकडून मंजुरी. 26 मे पासून गेटवे ते मांडवा जलवाहतूक बंद. रायगडमध्ये येणाऱ्या हजारो मुंबईकरांना पनवेल, पेण, वडखळ करत रस्ते मार्गे अलिबाग, मुरुड गाठावं लागणार. तांत्रिक कारणामुळे अंधेरीतील पाणी कपात मागे. 22 मे रोजी सहार जंक्शन परिसरातील जलवाहिनीच्या कामासाठी 16 तास पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार होता. येत्या 48 तासात मान्सून अंदमानात दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल. केरळ आणि राज्यात देखील मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज. बुलढाण्याच्या शेगाव संग्रामपूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाड पडल्यामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम. सिंधुदुर्गच्या कणकवली तालुक्यात अवकाळी पावसामुळे 140 घरांचं नुकसान. महावितरणच्या मुख्य वाहिनीचे 120 खांब तुटल्याची माहिती. पुढचे 1 ते 2 दिवस मुंबईसह ठाणे, रायगड आणि रत्नागिरी भागात हलक्या पावसाचा अंदाज. भंडाऱ्यामध्ये अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका. 8 दिवसांनंतर तरी शेतातील पिकांच्या नुकसानाचे पंचनामे नाहीच. नागपूरसह विदर्भाला 2 दिवस पावसाचा येलो अलर्ट. हवामान खात्यानं वर्तवली वादळी वाऱ्याची शक्यता. सिंधुदुर्गातील फणसगाव दारुम भागात गावरेड्यांचा मुक्त संचार. फणसगावातील गवे गावात जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर वावरताना मोबाईल कॅमेऱ्यानं टिपले. गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. साताऱ्यातील गोडोली इथं मोर नाचतानाचं दृश्य कॅमेऱ्यानं टिपलं. पिसारा फुलून नाचणारा मोर पाहण्यासाठी नागरिकांकडून गर्दी. संभाजीनगर गर्भलिंग निदान प्रकरणी धक्कादायक माहिती समोर. 15 ते 20 एजंटचं जाळं असल्याचा पोलिसांना संशय. 19 वर्षांची तरुणी करत होती गर्भलिंग निदानाची चाचणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये महिला तक्रार निवारण केंद्रातच 2 कुटुंबांमध्ये फिल्मी स्टाईल हाणामारी. पत्नी पोलिसात, पती निवृत्त जवान. रत्नागिरीच्या खेडमध्ये मोठी वीज चोरी उघड. जांभा खान मालकानं केली 26 लाखांची वीज चोरी. ठाण्यातील महावितरणच्या भरारी पथकाची कारवाई. वर्ध्याच्या हिंगणघाटच्या नांदुरा चौक परिसरात उड्डाणपुलाला भगदाड. पुलावरील मोठं छिद्र ठरतंय. अपघातांना निमंत्रण. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये सहाय्यक पोलीस अधीक्षक रश्मिता राव मैदानात. वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांवर थेट दंडात्मक कारवाई. अहमदनगरमध्ये बोगस बियाणांची विक्री होऊ नये म्हणून 15 भरारी पथकं कार्यरत. तपासणीत जिल्ह्यातील 3 कृषी सेवा केंद्राचे परवाने रद्द. गोंदियाच्या बाई गंगाबाई रुग्णालयातील शासकीय रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा. 8 ते 10 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक. सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यात 25 ते 30 विहिरींच्या पाण्याची पातळी अचानक वाढली. पाणी टंचाईमुळे त्रस्त असलेल्या ग्रामस्थांमध्ये समाधानाचं वातावरण. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर कणकवलीमध्ये जाणाला ग्रामस्थांचा रस्ता रोको आंदोलन. काल एका ग्रामस्थाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू. पोलीस वाहन चालकाला पकडण्यात अपयशी ठरल्यानं ग्रामस्थ आक्रमक. परभणीच्या सोनपेठ तालुक्यात अवैध दारू विक्री विरोधात महिला आक्रमक. शेळगाव महाविष्णू गावातील 4 अवैध दारू विक्री करणाऱ्यांची दारू जप्त. धाराशिवमध्ये पाण्याच्या जारची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा विचित्र अपघात. भाजी मंडईतली घटना. अपघातात एकाचा मृत्यू. पुणे सोलापूर मार्गावर बँड पथकावर कोसळलं होर्डिंग. नवरदेवासाठी आणलेला घोडा देखील गंभीर जखमी. बँड पथकाच्या गाडीचं अन्य वाहनांचं नुकसान. 3 जणांचे बळी घेणाऱ्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील भोला वाघाला जेरबंद करण्यात वन विभागाला यश. जेरबंद करण्यात आलेल्या वाघाला नागपूरच्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये पाठवण्यात आलं.
देशातील लोकप्रिय एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाले अडचणीत, सिंगापूर आणि हाँगकाँग नंतर आता नेपाळ सरकारनेही मसाल्यांची विक्री आयात आणि वापरावर घातली बंदी. केदारनाथ बद्रीनाथ यमुनोत्री गंगोत्री यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंना 31 मे पर्यंत व्हीआयपी दर्शनावर बंदी, तर चारधाम मंदिराजवळ 200 मीटरच्या परिसरात रील बनवण्यास मनाई. 2027 महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धा ब्राझीलमध्ये होणार, फिफाकडून बँकॉकमध्ये सुरू असलेल्या 74व्या बैठकीत घोषणा. तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेतील बेपत्ता अभिनेता गुरुचरण सिंग 25 दिवसांनी घरी परतला, धार्मिक यात्रेसाठी दूर गेल्याची माहिती. भारतात आईस्क्रीम मॅन अशी ओळख असणाऱ्या रघुनंदन कामत यांचं निधन, वयाच्या 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, नॅचरल आईस्क्रीम कंपनीचे संस्थापक होते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.